शेवटी काही मर्यादा असतात कुठपर्यंत शांत बसायचे कुठपर्यंत सहन करायचे जेव्हा माकडी सुद्धा स्वतःला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पायाखाली घालते लक्षात ठेवा तर राष्ट्रवादीला आम्ही कधी बी घालू येतो म्हणता हे वक्तव्य आहे परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांचं ते देखील आपल्या सहकारी पक्षाच्या विरोधातील राज्यात जरी सध्या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र सत्तेत असले तरी परभणीत मात्र विरुद्ध परिस्थिती आहे इथे एकाच मॅनात दोन तलवारी राहूच शकत नाहीत असं चित्र महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच दिसून येतं खासदारांच्या याच वक्तव्याने इथं राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय नेमके हे सगळे वाद काय आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहताय बोलबिडू तर या वादाची बीज आपल्याला महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये सापडतात परभणीचे पालकमंत्रीपद सध्या राष्ट्रवादीकडे आहे तर नवाब मलिक हे पालकमंत्री आहेत मात्र त्याचवेळी मागच्या तीस वर्षापासून फक्त एक अपवाद वगळता जिल्ह्यात शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे यातून तुकाराम तु, तु रेंगे पाटील गणेश दुधगावकर असे खासदार सेनेकडून निवडून आले तर आता संजय जाधव हे खासदार आहेत सोबतच जिल्ह्यात भाजपच्या मेघना बोरडीकर शिवसेनेचे राहुल पाटील रासपचे रत्नाकर गुट्टे आणि काँग्रेसचे सुरेश वडपूरकर असे आमदार आहेत थोडक्यात काय तर परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार खासदार नाही मात्र त्यानंतर देखील पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे त्यामुळे इथं महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच उघड धुसपूस पाहायला मिळते दुसऱ्यांदा नाराजी उघड झाली ती संजय जाधव यांच्या राजीनाम्यामधून मागच्या वर्षी ऑगस्ट मध्ये खासदार संजय जाधव यांच्या नाराजीने अक्षरशः टोक गाठलं होतं त्यातूनच त्यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला होता त्यावेळी देखील जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच गळचेपी होत असल्याचा आरोप केला होता त्यावेळी जिंतूर बाजार समितीवर अशासकीय सदस्य नियुक्त करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली होती मात्र इथे राष्ट्रवादीचा खासदार आमदार नसतानाही त्यांना संधी देण्यात आल्याचा आरोप करत खासदार संजय जाधव नाराज झाले होते त्यावेळी जाधव यांच्या नाराजी नाट्यामुळे या नियुक्त्यांना काही दिवस स्थगिती मिळाली होती यापुढे जात निधी वाटपावरून नवाब मलिक दुजाभाव करत असल्याचा आरोप देखील शिवसेनेकडून केला जातो पूर्णा नगरपालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं नवाब मलिक यांनी पूर्णा नगरपालिकेला समप्रमाणात जिल्हा वार्षिक नियोजनातून निधीचे वितरण करणे गरजेचे होते पण या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांनी पालकमंत्री निधी देताना शिवसेनेची सत्ता असल्यामुळे दुजाभाव करतात असा आरोप केला होता ही गोष्ट त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर देखील घातली होती पुन्हा वाद उफाळून आला तो आचल गोयल यांच्या नियुक्ती प्रकरणात परभणीत मागच्या आठवड्यात सनदी अधिकारी आचल गोयल यांना जिल्हाधिकारी पदाचा चार्ज घेऊ दिला नव्हता त्यावरून बरंच राजकारण झालेलं बघायला मिळालं होतं अचल गोयल यांना रुजू करून का घेतलं नाही त्या रुजू झाल्या तर कोणाचे इथे संबंध धोक्यात येणार होते याबाबत सुरुवातीला पालकमंत्री नवाब मलिक यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला मात्र याबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचं सांगत मलिक यांनी कानावर हात ठेवले त्यानंतर खासदार संजय जाधव यांचं नाव पुढं आलं आचल गोयल यांना परभणीत येण्यापासून रोखण्यामागे त्यांचाच हात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी देखील या प्रकाराबाबत निषेध व्यक्त करत आचल गोयल यांना पाठिंबा दिला होता सध्या याच प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं केलं असल्याचा आरोप संजय जाधव यांनी केलाय एकूणच परभणीमध्ये मागच्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या वादावर दोन्ही पक्षांना तोडगा काढता आलेला नाही मात्र यामुळे महाविकास आघाडीमधील विसंवाद वारंवार चव्हाट्यावर येतो हे मात्र नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच चालू घडामोडींच्या अपडेटसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा